मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात झाला अशी बातमी समोर येत आहे. मुंबई महापालिकेजवळ किरकोळ अपघात झाला, यात कोणीही जखमी झाला नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येत असताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारनं पुढच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाला आपत्कालीन ब्रेक दाबल्यानं हा प्रकार घडला. पुढची कार अचानक थांबल्यानं मागच्या कार चालकाचं नियंत्रण सुटलं, ती पुढच्या कारवरती आदळली. परंतु या अपघातात कोणीही जखमी झालं नाही अशी माहिती समोर येते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.